जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. बेमोसमी पावसाच्या थैमानाने नाशिक जिल्ह्यात शेतकरी अद्भल झालाय. अवकाळी पावसाच्या ऐदोसाने मका, कांदा, डाळिंब, बाजरी इत्यादी पिकांचा तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असल्याने बळीराजाला या आसमानी संकटातून सावरण्याची गरज असून यासाठी तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून जाहीर केलेली मदत लवकरात लवकर मिळावी, कृषी पंपाचे वीज बिल माफी मिळावी, शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्ज सरसकट 7-12 कोरा करून माफ करावे या मागणीसाठी आज सोमवार दिनांक 16 रोजी पाचकंदील तहसील कार्यालय देवळासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. उपोषणस्थळी तहसीलदार दत्ता शेजवड देवळा यांनी भेट दिली व उपोषण मागे घेण्याची विनंती केली, मात्र समाधान न झाल्यामुळे उपोषण सुरूच होते. उपोषणाच्या ठिकाणी सटाण्याचे व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी फलकावर रेखाटलेल्या उद्धव ठाकरे व शेतकरी यांच्या चित्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता की ज्या शासनाने आधी इलेक्शनच्या आधी किंवा इलेक्शन झाल्यानंतरही प्रत्येक पक्षाने घोषणा केली होती की प्रत्येक पक्षाने मागणी केली होती की दुष्काळी पाऊस व अत्यंत पाऊस झाल्यामुळे शेतकरी अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे, हेक्टरी 25,000 रुपये द्यावा, शासनाने 25,000 रुपये द्यावा असे प्रत्येक पक्ष म्हणत होते. पण शेतकऱ्यांना मात्र आता सरकार स्थापन झाल्यावर वेळ काढूपणा चालू आहे आणि शेतकऱ्यांना अति तातडीची कर्जमुक्तीचे जे आश्वासन दिलेले आहे या आश्वासनाने त्यांची पूर्तता करावी व नुकसान भरपाई द्यावी. ज्या पिकांचे मोठं अतोनात नुकसान झालेलं आहे तिथे संपूर्ण महाराष्ट्रभर शेती शेतकरी अगदी मेटमुगटलेला आलेला आहे, शेतकऱ्यांचे अत्यंत नुकसान झालेले आहे व सगळे मेंढेपाळ असो कोणी असो बकरी त्यांच्या गोठ्यामध्ये अतिशय अनेक जनावरांना अज्ञात रोगाची लागण झाली असून या रोगामध्ये अत्यंत जनावरं दगावली आहे. तरी सर्व विचार करून सगळ्यांना अत्यंत भरपाई द्यावी. कृष्णा जाधव, प्रा शेतकरी संघटना, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष. आज या ठिकाणी देवळा तालुक्यात आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सरकारच्या विरोधात आंदोलन करतो आहे, उपोषण करतो आहे. या उपोषणाचं मेन कारण म्हणजे जे ओला दुष्काळ पडला त्या ओला दुष्काळामध्ये जे शेतकरी अगदी मोठ्या संकटात सापडले आणि या संकटातून वाचवण्यासाठी शासनाने एक मोठं आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना एवढी मदत करू, कर्जमुक्त करू, हे करू, ते करू, परंतु या सगळ्या घोषणाच ठरल्या आणि आज शेतकऱ्यांना मदतीची अत्यंत तातडीची आवश्यकता असल्याने आणि ती कुठलीही शेतकऱ्याला मिळत नाही आहे. सरकार स्थापन होऊन जवळजवळ आज 20 ते 25 दिवस झाला आहे पण कुठलाही एक निर्णय अजून हातात येत नाही. म्हणून या शासनाविषयी शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. शेतकऱ्याला, बळीराजाला शेतकऱ्यांचं सरकार स्थापन झालं म्हणून खूप मोठा आनंद झाला आहे. शेतकऱ्यांचे खूप स्वप्न उराशी बाळगलेले आहेत. या सरकारकडे शेतकऱ्यांचे खूप मोठे मोठे स्वप्न आहेत, परंतु सरकार मात्र अजून शेतकऱ्यांविषयी कुठलाही एक निर्णय घेत नाही, फक्त घोषणा आणि घोषणाच होत आहे. म्हणून लवकरात लवकर या शासनाने आमच्या या शेतकऱ्यांच्या भावनांची दखल घ्यावी आणि जे दुष्काळी अनुदान असेल, जी नुकसान भरपाई असेल, सरसकट कर्जमाफी असेल, वीजमाफी बिल असेल, हे सगळं काही लवकरात लवकर मिळावं. मी विनोद आहेर, प्रहार शेतकरी संघटना, जनशक्ती पक्ष, देवळा तालुका अध्यक्ष. आज दिनांक 16/12/2019 रोजी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुका येथे आज आम्ही बेमदत उपोषण आमचा आज चालू झालेलं आहे. आमच्या प्रमुख मागण्या आहेत, सरसकट कर्जमाफी व्हावी, संपूर्ण वीजबिल माफ व्हावे, तसेच मागील सरकारने जे काही योजना किंवा अनुदान घोषित केले, दुष्काळ अनुदान असो, कांदा अनुदान असो, की अतिवृष्टी अनुदान असो, की पीक विमा असो, या सर्व मागण्या या सरकारने आज जे अधिवेशन, विधिमंडळाचं अधिवेशन चालू झालेलं आहे त्या संदर्भात प्रस्थापित सरकारने या आमच्या सर्व मागण्यांची दखल घेऊन पीक विमा संपूर्ण मिळावा, त्यानंतर सरसकट कर्जमाफी व्हावी, वीज बिल पूर्णपणे माफ व्हावे, दुष्काळ अनुदान झालं, पंतप्रधान मानधन योजना झालं, त्यानंतर अतिवृष्टीचं अनुदान हेक्टरी 25,000 रुपये मिळावं, या अशा इत्यादी आम्ही या मागण्यांसंदर्भात आज आमचं बेमुदत उपोषण आम्ही देवळा तहसील कार्यालयापुढे आज आम्ही चालू केलेलं आहे. जोपर्यंत प्रशासन किंवा प्रस्थापित सरकार या आमच्या प्रमुख मागण्यांची दखल जोपर्यंत एक येणार नाही किंवा आम्हाला लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं बेमुदत उपोषण असंच अखंडपणे
कुठलाही अन्नाचा कण न घेता आम्ही चालू ठेवणार आहोत, याची सर्वांनी दखल घ्यावी आणि तात्काळ सरकारने आई आमच्या उपोषणाची दखल घेत राज्यातील शेतकऱ्याला कसं लवकरात लवकर सावरून त्याला धीर देता येईल याची कृपया नोंद घ्यावी. तहसीलदार दत्ता शेजवड यांनी उपोषणात बसलेल्या प्रहार कार्यकर्त्यांशी पुन्हा दुपारी भेट देऊन तुमच्या सर्व मागण्या आम्ही शासनापर्यंत पोहोचू असे सांगितल्यावर बेमुदत उपोषण तुर्तास मागे घेण्यात आलंय. सदर प्रसंगी कृष्णभाऊ जाधव, संजय दहिवडकर, तुषार खैरणार, बापूसाहेब देवरे, हरिसिंग ठोके, भाऊसाहेब मोरे, विनोद हायर, किरण मोरे, दिनेश गोसावी, जयदीप बदाने, कृष्णा पवार, प्रशांत खैरणार, माणिक निकम, रामदास पवार, संदीप पवार, कैलास पगार यासह असंख्य प्रहार सैनिक, सर्व पक्षीय कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. मीडिया प्रतिनिधी CNI महाराष्ट्र, देवळा.